महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये 0.25% वाढ केली आहे. यामुळे रेपो दर आता 6.25% सहा 6.50% एवढा झालाय. म्हणजेच होम लोन पासून ते ऑटो आणि पर्सनल लोन पर्यंत सर्व काही आता महाग होणार आहे आणि तुम्हाला जास्त EMI भरावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर MPC ही पहिलीच बैठक आहे. व्याज दरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 फेब्रुवारी पासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शशिकांत दास यांनी बुधवारी व्याज दराशी संबंधित ही घोषणा केली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.90% 6.25% एवढा करण्यात आला होता. व्याज दरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 फेब्रुवारी पासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी व्याज दराशी संबंधित ही घोषणा केली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.90% 6.25% एवढा करण्यात आला होता. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.